नमस्कार, मी धीरज मानमोडे। कृषीपदांच्या या स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। अकोला शहर गोरक्षण मार्गाच्या रुंदीकरणाला अवघ्या 18 मालमत्ता धारकांमुळे अडथळा निर्माण झाला आहे। महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित मोजमाप केल्यानंतर मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केल्याचे समोर आले आहे। त्यामुळे प्रशासनाला न्यायालयाच्या कचड्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मालमत्ता धारकाच्या इमारतीवर कोणत्याही क्षणी मनपाचा जेसीबी चालकांची शक्यता निर्माण झालेली आहे। राहुल इंगळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला। केंद्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यापासून गोरक्ष दलातील लोक मोठ्या प्रमाणात हल्ले होत असल्यामुळे या दलित आणि मुस्लिमांचा बळी जात असल्याच्या निषेधार्थ उदगीर शहरात सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरू होऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। बसवेश्वर डावळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, लातूर। जागतिक पर्यावरण बदलावर आधारित 16 वातानुकूलित डब्यातील वैज्ञानिक प्रदर्शनची रेल्वे सायन्स एक्सप्रेसला अकोल्यात 27 आणि 28 जुलै असा 2 दिवसाचा थांबा मिळाला आहे। हे प्रदर्शन पाहण्याचा आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला। ह्या सायन्स एक्सप्रेसला भेट देणाऱ्यांमध्ये शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांचा समावेश होता। यानिमित्त रेल्वे स्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली होती। राहुल इंगळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला। अकोला महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात तसेच वाढत्या करविरोधात आज धरणे आंदोलन करण्यात आले। राहुल इंगळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला। या होत्या राज्यातील विशेष काही ठळक घडामोडी। तुम्ही पाहत राहा फक्त कृषीप्रधान टीव्हीचे स्पीड न्यूज बुलेटिन।